याचा देखील थोडासा विचार करा कारण आपल्याकडे वेळ तितकासा नाही आहे जर आपल्याकडे वेळ असता तर आम्ही तुम्हाला चार आणि पाच षटकं देखील दिली असती मात्र वेळेअभावी आपल्याला इथे मात्र हे मैदान रिकामी करायचं आहे आणि त्या कारणास्ती तुमच्या सहकार्याची सा गरज सामना सुरू होतोय पहिलं षटक पंचाळीसचा गोलंदाज हाताळेल त्यानंतर दुसरं आणि तिसरं षटक तुम्हाला चाळीसचा गोलंदाज वापरता येईल सलामीचे दोन्ही खेळाडू पंचाळीसचे असायला हवे त्यानंतर डाऊनसाठी तुम्ही चाळीसचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाठवू शकाल पस्तीसच्या गोलंदाजाला षटक देता येणार नाही आणि पस्तीसच्या खेळाडूसाठी जी क्रमवारी आहे आठ गडी बाद झाल्यानंतर तो मैदानाच्या आतमध्ये उतरू शकतोय हो चला टाइमपास करू नका सामना सुरू करा ऑल द बेस्ट दोन्ही संघाना पहिले षटक संजय ठाकूर पहिल्या चेंडूवर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न शफल होऊन फाईनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता धर्मेंद्र कोहली या खेळाडून पहिला चेंडू मात्र निर्धाव पद्धतीचा मैदानाच्या आतमध्ये हाताळला गेला धर्मेंद्र कोहली मॅन ऑफ द मॅच अफलातून कामगिरी केली होती या खेळाडून हे विसरता कामा नाही त्या कारणास नक्कीच या खेळाडूच्या बॅटिंग कडे लक्ष असेल यावेळेस ऑन साइडला साइड स्क्रीनच्या समोर एक दावी ते पूर्ण केली वेगानं दुसरी धाव देखील तितक्याच वेगानं मात्र पूर्ण केली गेली मैदानाच्या आतमध्ये ही जोडी आपल्याला पाहायला मिळते एका साईडला धर्मेंद्र कोहली एका साइडला हरीश कोहली कोणताही संघ पराभूत द्या मित्रांनो जो संघ पराभूत होईल त्या संघाला देखील पारदोषिक आहे नंबर तीनचं पारदोषिक या ठिकाणी खास करून एक्सर बीच च्या माध्यमातून दिलं जाणार आहे त्यामुळे नक्कीच हा सामना ही लढत आहे ती मेगा फायनलच्या दिशेने वाटचाल करण्याची कारण या वर्षामध्ये दैसरचा संघ मेगा मध्ये पोहोचला नाही आहे मालवणी संघ तीन वेळा पोहोचला होता आणि तीन पद मालवणी संघानं पटकावली देखील आहेत त्यामुळे ही लढत आहे ती दैसर संघासाठी महत्वाची आम्हाला ही संधी आहे आम्ही मेगा फायनल मध्ये पोहचू शकतोय का नंदू पाटील जो आउट फॉर्म होता तो इन फॉर्म मध्ये पाहायला मिळाला या मैदानाच्या आतमध्ये ऑन साईडला यावेळेस काव कव्हर रिजन मध्ये एक धाव्या ठिकाणी फील्ड करतोय फेकी मात्र आपण पाहिलं अंडरम फेकी पाहायला मिळाली आणि या फेकीचा फायदा मात्र उचलला गेला दोन दाबा इथे आहेत दोन धावेनं संघ दहा पाहायला मिळत आहेत ते चार दाबा अगदी कुडी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत मित्रांनो तेवीस स्पर्धेच्या मालिकेमधील आपण ही सातवी स्पर्धा एक्सर बीचच्या माध्यमातून ये खास करून डी जी पाटील स्टेडियमवर डी जी पाटील पटांगणावर आपण या ठिकाणी खेळत आहोत अतिशय सुंदर निसर्गरम्य आणि नक्कीच मित्र म्हणे पोषक आणि साजेसं असं मैदान या एक्सरच्या नगरीमध्ये आज आपल्याला खेळण्यासाठी दिलेलं आहे त्याबद्दल पुन्हा एकदा पाटील परिवाराचं मी इथे आभार व्यक्त करतोय डान्सिंग विथ द पीच फुटवर्कचा वापर केला धर्मेंद्र कोल्हाना काय रनिंग भेटून पहा हरेश्वर पाटील पहिली दा धर्मेंद्र कोल्ह्या केला क्या आहे अतिशय सुंदर अतिशय सुरेख रनिंग द विकेट या दोन खेळाडूंच्या दरम्यान तालमेल कारण मित्रांनो क्रिकेटमध्ये आखो आखो की भाषा महत्वाची नसते तोंडाची भाषा खूप महत्वाची तोंड वापरणं खूप गरजेचं आहे मला धावायचं आहे मला थांबायचं आहे ही दाव आपली पूर्ण होऊ शकते या ज्या गोष्टी आहेत या तोंडा बोलणं तोंडाना बोलणं खूप गरजेचे आहे धावसंख्या सहा आपल्याला पाहायला मिळते षटक क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि मालवणी या दोन संघांच्या दरम्यान पहिले सेमीफायनल फायनल बॅकफूट पंच स्वीपर पॉइंट रिजर मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी येतोय चेंडूला फील्ड करतोय पर्यंत दोन धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आज नजरा असतील सर्वांच्या नंदू पाटीलच्या खेळीकडे मात्र मालवणी संघ काय टार्गेट सेट करेल चाळीस धावा तीन षटकांचा सामना आहे रायाबाऊ माझ्या राया बाजूला आहेत काय रायाबाऊ अठरा चेंडू मध्ये किती धावा बनवायला हव्या राई खास करून मालवणी संघानं यस तीस ते चाळीस धावा तीस ते चाळीस धावा धाव फळकावर दिसायला हव्या आहेत मात्र त्या दिसल्या तरच एक चांगली मॅच नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळेल कदाचित मंकड विकेटचा था वारंवार प्रयत्न केला जातोय संजय ठाकूर यांच्याकडून शेवटचा चेंडू असेल या षटकातील षटक क्रमांक पहिलं अकोडे टप्प्याचा चेंडू पुरेपूर फायदा एन टू द गॅप षटकार स्वीपर अप स्वीपर बाहेर सहा दहावीसाठी अतिशय सुरेख 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 असा सुरे फटका धर्मेंद्र कोळी यांच्या बॅटमधून थँक्यू चला टाइमपास करू नका सामना लगेचच सुरू करावा विनंती करतोय आपल्याला पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होते धाव फलकावर धावा आपण पाहतोय धावा झालेल्या आहेत चौदा धावा जर आपण विचार केला मित्रांनो हो। तर जवळजवळ मागच्या सामन्याचा सा विचार केला आपण तर मागच्या सामन्यामध्ये दैसर या संघानं पासष्ट धावा या दहा फलकावर उभारल्या होत्या आणि त्या कारणास्त धावसंख्या किती उभारायला हवी मालवणी या संघानं असं नक्कीच झालं असेल नंदूला आणि खास करून नंदू पाटील यांना कसं थांबवलं जाईल याचा देखील गेम प्लान या ठिकाणी केला जातोय बॅटिंग जरी मालवणी संघ करत असेल तर मला डगआउट मध्ये प्लॅनिंग सुरू आहे की या या विकेट दैसर संघाच्या जा महत्वाच्या आहेत आणि या विकेटला थांबवणं खूप गरजेचं आहे तर एका साइडला बॅटिंग तर एका साईडला प्लॅनिंग या दोन्ही गोष्टी सुरू आहेत मालवणी या संघाच्या पहिले सात चेंडू चौदा दावा धावफळ कवर नोंदवल्या जातात चला वेळ जास्त वाया जातोय विनंती करतोय मी कारण जवळपास पावणे पाच झालेले आहेत तर प्लीज कोऑपरेट करा इतकंच आपल्याला आम्ही सूचना देऊ शकतोय यतीन ज्याला टेनिसचं क्रिकेटनं मित्रांनो मायकल हे नाव दिलेलं आहे कारण खूप मोठं नाव टेनिस क्रिकेट मधलं टन चेंडू टॉस हाताळला गेला हा चेंडू आपण पाहतो गॅपमध्ये डीप स्क्वेअर लेग सी मारेच्या पार पहिल्या चेंडूवर दमदार चौकार अनेक नामवंत खेळाडू मित्रांनो या खेळपट्टीवर खेळून गेलेले आहेत दिनेशजी कार्तिक का हे देखील या खेळपट्टीवर खेळून गेलेले आहेत आणि आज आपण या खेळपट्टीवर खेळतोय अर्जुन तेंडुलकर जास्तीत जास्त वेळ आणि खास करून जास्तीत जास्त पसंतीचं मैदान आहे आणि जास्तीत जास्त मॅचेस अर्जुनच्या या ठिकाणी नेहमी खेळल्या खेळ खास करून खेळवल्या जात आहेत यावेळेस लेग बायचा इशारा पण ही हे एक धाव अंकित केली जाईल दहा फळकावर आपण जर धावा पाहिला मित्रांनो तर दहा फळकावर धावा लागल्या जात आहेत त्या म्हणजे अठरा एकोणावीस धावा माफ करा टी सी लाईव्ह मृणाल मात्रे यांच्या माध्यमातून जवळपास युट्यूबच्या वेबसाईटद्वारे आपण या स्पर्धेचा आनंद घर बसला घेत आहात तमाम मी म्हणेल जुळलेल्या प्रेक्षकांचं इथे मनपूर्वक हार्दिक स्वागत आज म्हणाय मित्रांनो म्हणायचं गेलं तर स्मार्ट मोबाईल आणि स्मार्ट टी व्हीचा जमाना आहे आणि नक्कीच घर बसल्या बरेचसे प्रेक्षक जुळले गेलेले असतील नक्कीच नो डाऊट चर्चा केली जाईल त्याविषयी चला जास्त वेळ वाया नाही याची दक्षता घ्यावी प्ली प्लीज आपल्याला विनंती करतो दैसर संघ आयोजकांकडून आपल्याला सूचना वारंवार दिल्या जात आहेत धावसंख्या संख्या एकोणावीस यावेळेस गडी धर्मेंद्र कोळी यांची केळी मात्र संपुष्टात प्रेक्षक जोडले गेलेले आहेत जवळपास दोनशे चौपन्न लोक या स्पर्धेला जोडले गेलेले आहेत त्या प्रणित पाडील यांच्याकडून देखील शुभेच्छा दिल्या जात आहेत त्यानंतर म्हणायचं गेलं मित्रांनो तर जॉन मेंडोसा यांच्याकडून ऑल द बेस्ट बौद्ध टीम या जॉनकडून देखील शुभेच्छा दिल्या जात आहेत नंतर मनोज देखील जुडला गेलेला आहे जेटी सी लाईव्हच्या माध्यमातून आणि मनोजकडून देखील शुभेच्छा दिल्या जात आहेत खास करून या स्पर्धेला अंतिम सामना आहे आजच्या दिवसातील पहिले सेमीफायनल या स्पर्धेतील आपण पाहत आहेत मालवणी आणि दैसर या दोन संघाच्या दरम्यान कोलवार डब्याचा चेंडू ड्राइव्ह केले गेले चेंडूला चेंडू जातोय स्क्वेअर लॅगच्या दिशेनं एक धाव फक्त एक धाव एक धावेनं मात्र संघ तब्बल पोचतोय एकवीस या धावसंख्येवर एक एका मजबूत स्थितीमध्ये आपण मालवणी संघाला पाहतोय कारण षटक क्रमांक का दोन धावसंख्या एकवीस म्हणजे एक प्रकारे गुरु म्हणायचं गेलं तर दहा ते अकराच्या सरासरीनं हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि ही सरासरी मेंटेन जर ठेवली तर रायाबाऊन मग म्हटलं होतं की पस्तीस तीस ते चाळीस धावा तर त्या धावा होऊ शकतील धावा फळकावर पुन्हा एकदा त्यामुळे बॅकलेपचा वापर करून चेंडूला केले गेला डीप लाँग ऑफ मध्ये चेंडू ट्रावल होतोय सिंगल डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न फेकी येईपर्यंत या दोन धावा गोट रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी आपण बद्दल हरेश्वर पाटीलला पण पाहतोय तर एका साईडला आपण विनोद कोळी या खेळाडूला पाहतोय दोन दावे मात्र संघ पोहोचतोय तब्बल तेवीस या धाव संख्येवर अजूनही एक चेंडू शिल्लक आहे म्हणायचं गेलं या इनिंग विषयी म्हणायचं गेलं तर मित्रांनो या इनिंग मधले सात चेंडू अजूनही शिल्लक आहेत सात चेंडू मध्ये काय अपेक्षा असेल या सात चेंडू मध्ये दहा दावा या सात चेंडू मध्ये पंधरा दावा मात्र या सात चेंडू मध्ये दहा धावा आल्या तरी एका चांगल्या स्थितीमध्ये आपण मालवणी संघाला पाहू शकाल यावेळेला पुन्हा एकदा सॉफ्ट ड्राईव्ह केले गेल्या एकदा पुन्हा दुसऱ्या दावेचा प्रयत्न फेकी चुकीची केली गेली डायरेक्ट हिट जर झाला असता तर मात्र नक्कीच अडचणीमध्ये सापडला असता आरेश्वर पाटील इथे पुन्हा एकदा या दोन धावा जर विचार केला आपण खास करून यतीनच्या षटकाचा तर महागडे षटक ज्याप्रमाणे पहिले षटक संजय ठाकूर यांचं महागड साबित झालं होतं मैदानाच्या आतमध्ये संजयनं तब्बल पहिल्या षटकामध्ये चौदा धावा दिल्या होत्या त्याप्रमाणे यतीन देखील आपल्या षटकामध्ये तब्बल अकरा धावा खर्च करतोय म्हणायचं म्हणायला गेलं तर बारा चेंडू मध्ये जवळपास पंचवीस धावा म्हणजे साडेबाराच्या सरासरीनं मालवणी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय शेवटचे सहा चेंडू काय पुन्हा एकदा साडेबारा धावा म्हणजे म्हणायचं गेलं तर बारा ते तेरा धावा धावा फलकावर पाहायला मिळतील का जर तसं झालं तर अडतीस धावा अडतीस धावा हे टार्गेट दहीसर संघाच्या समोर येईल मात्र काय या सहा चेंडूमध्ये मध्ये दहीसर संघ मालवणी संघाला थांबवेल का जर तसं झालं जर तसं झालं तर ते दहीसर संघासाठी खूप लाभदायक ठरेल मात्र ही जी गाडी ज्या वेगानं सुसाट सुटलेली आहे मालवणी या संघाची त्या गाडीला ब्रेक लावणं गरजेचं आहे शेवटचे सहा चेंडू मुकेश गावंड येते गोलंदाजी करण्यासाठी अॅवळेस पाडल स्वीप पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक होता चुकी होते चेंडू मात्र क्लिअर करतोय फाईन लेग सीमारेषा येतोय दमदार चौकार चौकारू टीचे किल्ला खुलाबा नको खंडेरी विंडेरी नको, 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 नको मित्र तुला पाहायचं असेल तर मालवणी पा खूप चांगलं गाव आहे आणि खूप चांगली लोक आहेत प्रेमल लोक त्या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात पुन्हा एकदा बुद्धी क्रिकेट सिंगल कन्वर्ट केला सिंगल ला मध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न कोणीच नाहीये हिट करण्याचा प्रयत्न नंदून केला होता मात्र इथे दोनच्या जागेवर आहेत त्या या तीन धावा जिथे एक धाव होती थी, तिथे पाहिलं नॉनस्ट्रक एंट्री काम आहे त्या कारणास्त मात्र विनोद केलीने दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला मात्र विनोद कोळी त्या ठिकाणी पोहचच नाहीये तर लगेचच मात्र तिसऱ्या दावेसाठी शूट झाला तो म्हणजे हरेश्वर पाडील गुड रनिंग द विकेट तीन बिनू आहेत आणि या तीन दावेने संघ मात्र तब्बल पोहोचतोय बत्तीस या दाव संख्येवर प्रेशर जो प्रेशर मालवणी संघानं दैसर संघावर ठेवलेला आहे तो प्रेशर जाणवत आहे कारण वारंवार दहीसर संघाकडून चुका पाहायला मिळत आहेत आणि नक्कीच शेवटचा सामना असल्या मी तरी म्हणेल गुरु सुखांना माफी नाहीये सुखीला माफी नाहीये कारण ही ती वेळ नाहीये तुम्हाला माफ करण्याची ही शेवटची संधी आहे या संधीचं सोनं तुम्हाला करायचं आहे यावेळेस फाईन लेक्चर दिशेना शत्रक्षक त्या ठिकाणी आहे झेल मात्र सुटला गेला एक धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना धाव संख्या चौतीस जर आपण विचार केला जर ती मिस्त्री झाली नसती जर तो अतिरिक्त थ्रो झाले नसते तर जवळपास दहा ते बारा धावा दही संघ वाचवू शकला असता धाव संख्या चौतीस अजून आपण विचार केला तीन चेंडू शिल्लक आहेत तीन चेंडूंचा विचार केला मुकेश गावण यांच्या तर तीन चेंडू मध्ये मुकेश गावण यांनी जवळ 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 नऊ धावा खर्च केलेल्या आहेत पुन्हा एकदा पंच केले गेलात डीप थर्डमॅन रिझर्न मध्ये शतरक्षक आहे फक्त एक दाव चार चेंडू दहा धावा खास करून गावड खर्च करतोय अजूनही दोन चेंडू शिल्लक आहेत दहा फळकर धावा लागत आहेत त्या पस्तीस सुरेख चेंडू सुरेख चेंडू यावेळेस ब्लॉक हॉलचा चेंडू हातळला गेला मुकेश गामड यांच्याकडून एक धाव पुन्हा पहा इथे फेकी नॉनस्टाकँड एंडला केली गेली इथे या दोन धावा दोन धावेला अंकुर लागत नाहीये बॅक टू बॅक बॅक टू बॅक जर आपण विचार केला तर प्रत्येक चेंडूवर दुहेरी धाव कशी येईल जर षटकार येत नसतील तर दुहेरी धाव कशी येईल याची प्लॅनिंग केली जात आहे शेवटचा चेंडू काय या चेंडूवर किती धावा येतील दोन धावा दोन धावा आल्या तर एकोणचाळीस धावा जर षटकार आला तर त्रेचाळीस धावा जर विकेट गेली तर सदोतीस धावा काय घडेल शेवटचा चेंडू विचार केला जातोय मैदानाच्या आतमध्ये मात्र विचार करण्यासाठी आपल्याला वेळ नाहीये कारण जवळजवळ आपल्याला पाच वाजेपर्यंत मैदान खाली करायचं आहे आणि त्या कारणास्त मी तुम्हाला विनंती करतोय की शक्यतो वेळ वाचवा शेवटचा चेंडू चाळीस धावेचं टार्गेट राया भाऊनं दिलं होतं की चाळीस धावा आमचा संघ बनवू शकेल मालवणी संघ काय त्या चाळीस धावा पूर्ण होतील का शेवटचा चेंडू फलंदाज देखील मिस करतोय आणि यष्टीरक्षक जयेंद्र ठाकूर देखील मिस करताय चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर अर्धा व्यासाठी चौकार थँक्यू धन्यवाद हिजे स्क्रीन वर आपण पाहिला मित्रांनो तर अठरा चेंडू आणि बेचाळीस दावा करायचे आहेत दैसर मास्टर्स या संघाला अठरा चेंडू बेचाळीस दावा नंदू पाटील पुन्हा नक्कीच सर्वांच्या नजरा नंदू पाटीलच्या खेळीकडे असतील एकोणीस चेंडू आणि एकोणीस चेंडू मध्ये तब्बल बावन्न धावा नंदू पाटील ना कुठल्या हो त्याच खेळीची पुन्हा एकदा दैसर या संघाला गरज आहे यावेळेस आपण पाहतोय तर हरेश्वर पाटील जॉईन होत आहेत वेलकम हरेश्वर पाटीलजी आपलं देखील हार्दिक स्वागत आहे युट्यूबच्या माध्यमातून जोडले जात आहेत त्यांचं देखील इथे मी हार्दिक स्वागत करतोय कोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई चाळीस वर्षावरील क्रिकेटची स्पर्धा एक्सर बी संघाच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑर्गनाईज केली गेलेली आहे आणि तब्बल मित्रांनो आठ संघानं आज इथे उपस्थित दर्शविली होती नवघर ओवला जुचंद्र दसर गोडदेव मीरा मालवणी आणि एक्सर ए या आठ संघांमधून आपण या शेवटच्या सामन्याच्या दरम्यान दोन संघ पाहतोय मालवणी आणि दहिसर मात्र मालवणी संघानं नाणेपेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजी करताना तब्बल अठरा चेंडू मध्ये बेचाळीस जावेचं आव्हान हे दहिसर संघासमोर ठेवलेलं आहे चला मालवणी संघ घाई करा मैदानाच्या आतमध्ये लगेचच जा आणि शतरक्षण लावून घ्या सामना सुरू होईल मित्रांनो थोड्याच वेळात तत्पूर्वी आपण घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक त्यानंतर येऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चला, लगे सला मालवणी संघ शत्रक्षण लावून घ्या लगेचच आणि दहिसर संघाला मी विनंती करतोही घाई करा मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी पाठवून द्या कारण मित्रांनो टी ट्वेंटीची मॅच या ठिकाणी आहे आणि ते सर्व खेळाडू देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि प्लीज शक्यतो वेळ वाचवा इतकंच मी आपल्याला सल्ला देईल सलामीची जोडी मागच्या सामन्याचा सा हिरो मागच्या सामन्याचा सा बेस्ट बॅटसमॅन जो ठरला होता नंदू पाटील ज्याच्या नावावर अनेक 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 इतिहास आहेत मित्रांनो अजूनही जर तुम्ही गुगलवर जर सर्च केलं मित्रांनो गुगलवर टाईप केला नंदू पाटील तर नक्कीच ता टाइमशेटचा संपूर्ण रेकॉर्ड नंदू पाटील यांचा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल मित्रांनो चारशे दहावेचा विक्रम नंदू पाटील यांचा कोण विसरणार टाइम स्पर्धा आणि ज्या खेळाडूला मित्रांनो अनेक गौरव देण्यात आलेले आहेत असा खेळाडू तुम्हाला आज मैदानाच्या आतमध्ये ते पाहायला मिळतोय सुनील गावस्कर त्यानंतर विनोद कांवली जॉन्टी रोड या आंतरराष्ट्रीय खेळाडूनं ज्याचा गौरव केला तो हा नंदू पाटील मित्रांनो तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल त्यानंतर म्हणायचं गेलं मित्रांनो तर जवळपास खास करून मार्कल ब्रदर्सच्या घरी दोन दिवस वस्तीला राहिलेला नंदू पाटील आज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळ खेळताना पाहायला मिळतोय आणि कोण विसरणार जवळपास मागच्याच महिन्यामध्ये मित्रांनो खास करून एका साईडला अर्जुन तेंडुलकर तर एका साईडला नंदू पाटील ही लढत देखील आपण मित्रांनो याच मैदानावर पाहिली होती त्या कारणास्त तो पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय ज्या नंदून मागच्या सामन्यामध्ये अफलातून पारी खेळली होती एकोणावीस चेंडू आणि एकोणावीस चेंडूमध्ये तब्बल बावन्न दवा कुठल्या होत्या तोच नंदू पाटील आपल्याला स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय सुरुवात होते सामन्याला पहिले षटक आतण्यासाठी गोलंदाजी ट्राईक स्ट्राईकवर आपण गोलंदाज पाहतायत ज्ञानेश्वर कोहली गोलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळतोय स्ट्राईक एडला नंदू पाडील नॉन स्ट्राईकला आपण पाहतायत मिलिंद पाटील यांना आणि सामन्याला या ठिकाणी मात्र सुरुवात दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा कोणता संघ मेगाफायनलमध्ये प्रवेश करेल एका साईडला मालवणी असेल तर एका साइडला दहीसरचा संघ असेल यावेळेस पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू मिस होतोय बाईच्या स्वरूपात आपल्या फाउंडेशनला सुरुवात करतोय दैसर मास्टर्स श्री गणेश होतोय एक या दहावे सुरुवात मास्टर्सच्या या खेळीला नंदू पाटील मिलिंद पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये ज्या जोडीच्या नावावर आपण पन्नास दहावीची विक्रमी पार्टनरशिप देखील पाहिली ती जोडी पुन्हा एकदा दर संघाच्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते प्लेसमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी सिंगल कन्वर्ट केला गेला कारण जास्तीत जास्त स्ट्राईक नंदूकडे देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी म्हणेल मैदानाच्या आतमध्ये मिलिंद करतोय हे काम त्यांनी मागच्या सामन्यामध्ये देखील केलं होतं ज्या वेळेस लढत झाली होती मित्रांनो दहीसर आणि ओवला या दोन संघांच्या दरम्यान त्यावेळेस मिलिंदने देखील हेच काम केलं होतं जे काम आता मिलिंद मैदानाच्या आतमध्ये करतोय फक्त सिंगल काढून नंदू पाटील यांना स्ट्राईक रोटेट करण्याचं काम करतोय सुरेख फटका फटका मात्र बसतोय गॅप मध्ये हा कॅच होईल का इथे मात्र बिग विकेट मोठा फलंदाज मोठा फलंदाज बाद होतोय ज्या विकेटच्या प्रतीक्षेमध्ये होता मालवाणी संघ ती विकेट मात्र या ठिकाणी लवकर पडली जात आहे जल्लोष सेलिब्रेशन सर्व काही डगाऊट मध्ये झालं कारण नंदू पाटील सारखा एक महत्वपूर्ण फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झाला नंदू पाटीलची खेळी पाहण्यासाठी पहा किती क्रीडारसिक मी म्हणेन जमले होते नंदू पाटील बाद झाला त्यानंतर आपण पाहतोय तर काही मात्र खेळाडूंनी मात्र घरचा रस्ता पकडला ओम ब्रह्मदेव गुडदेव संघ महेंद्र पाटील अँड कंपनी नंदूची खेळी पाहण्यासाठी थांबले होते खास नंदू पाटील बाद झाला त्यानंतर लगेचच आपल्या परतीच्या मार्गी म्हणजे घरच्या मार्गी मात्र गुडदेव संघ जाताना महेंद्र अमरेंद्र बाहुबली नाहीये तर महेंद्र बाहुबली आहे तो गोडदेव संघाचा तुला थांबायला सांगितले तुझ्यासाठी एक भेट वस्तू आहे अमरेंद्र बाहुबली नंदू पाटील हाडलक नंदू मात्र सामना अजूनही बॅलन्सिंग आहे मायकल या ठिकाणी येत आहेत सॉफ्टँड खेळतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये धर्मेंद्र कोहली या ठिकाणी आहेत एक धाव पूर्ण दुसरी धाव देखील त्याचप्रमाणे वेगानं पूर्ण केली गेली दोन धावा या ठिकाणी येत आहेत या चेंडूवर काय खास करून मी म्हणेन गेम प्लान केला गेला संजय भंडारी जो गोलंदाज त्यांच्याकडे अव्हेलेबल आहे त्या संजयकडे चेंडू न देता त्यांचा बेस्ट बॉलर त्यांनी मैदानाच्या आतमध्ये आणला नंदूच्या अगेन्स्ट ज्ञानेश्वर कोहली आणि याचाच फायदा मी म्हणेन मालवणी संघाला झाला आज जर त्या ठिकाणी संजय भंडारी असता तर कदाचित संजयला मी तर म्हणे नंदू पाटीलनं नक्कीच षटकार ठोकले असते त्यावेळेस सा ऑन साईडला एकच दा मिळेल कारण आपण जर पाहिलं तर स्विंगच्या अगेन्स्ट नंदू पाटीलनं चांगलीच फलंदाजी केली होती आणि त्यामुळे कदाचित संजय भंडारी यांना थांबवण्याचं काम केलं गेलं आणि ज्ञानेश्वर कोळी याच्याकडे चेंडू दिला गेला सक्सेसफुल षटक मी टरम यशस्वी षटक हाताळलं जात आहे ज्ञानेश्वर कोळीच्या माध्यमातून धावसंख्या संख्या पाच यतीन पहिला सामना महत्वपूर्ण खेळी केली होती हे देखील विसरता नाही आहे या फलंदाजानं स्वीचिट करण्याचा प्रयत्न चेंडू प्रयत्न केला होता इथे डायरेक्ट हिट इथे मात्र डायरेक्ट हिट हा देखील एक मोठा फळंदाज स्वस्त्यात मात्र बाधत होई यतीन म्हणजेच मायकल देखील परतताय डगआउट मध्ये हा दुसरा धक्का दहीसर या संघाला बसतोय काय गेम प्लान केला गेला मित्रांनो लक्षात ठेवा क्रिकेटमध्ये गेम प्लान करणं खूप गरजेचं आहे कारण ज्या वेळेस नंदू पाटील मैदानाच्या आतमध्ये खेळत होता त्यावेळेस मालवणी संघ इथे सर्व खेळाडू बसले होते आणि नंदूची बॅटिंग पाहत होते की नंदू कोणत्या पद्धतीने खेळतोय हो आणि त्या कारणास्त मित्र म्हणे नंदू पाटीलला बरोबर एक साफळा रचला गेला आणि त्या साफळ्यामध्ये नंदू पाटील मात्र अडकले गेले कारण गेम प्लान करणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही गेम प्लान कराल तरच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये सक्सेस होऊ शकता आणि त्या ठिकाणी मी तर म्हणेन मालवणी संघानं योग्य तो गेम प्लान केला गेला जर आपण पाहिलं महत्त्वपूर्ण गोलंदाज त्यांच्याकडे आहेत त्या गोलंदाजाचा वापर या ठिकाणी केला गेला संजय भंडारी यांच्याकडे षटक न देता ज्ञानेश्वर कोहली विनोद कोळी धर्मेंद्र कोहली हे तीन गोलंदाज तुम्हाला मालवणीचे पाहायला मिळतील नवीन फलंदाज नाव सांगायचं दैसर मास्टर्स विनोद विनोद भगत धावसंख्या पाच एका राशीची दोन माणसं आमने सामने एका साईडला विनोद भगत तर एका साईडला विनोद कोळी बारा चेंडू शिल्लक आहेत आणि बारा चेंडू मध्ये सदोतीस धावेची गरज चला जास्त वेळ वाया घालू नका प्लीज विनंती करतोय ह्या वेळेस क्या बात आहे व्हेरी नाइस डिलेवरी सुपार गुडले चंडू चेंडू टॉस होतोय कारण एक प्रकारे म्हणायचं गेलं टर्न विथ द दोन्स हे दोन्ही प्रकार पाहायला मिळाले अतिशय सुरेख गुडले चेंडूला चांगल्याच प्रकारे बाउन्स मिळतोय आणि या कारणास्त मात्र फलंदाज बीट होतोय विनोद फुल टॉस डिलेवरी ऑन साईडला ज्ञानेश्वर कोळी चेंडूला फील्ड करताय डीप काव कव्हर रिझन मध्ये ही फक्त दो मिळतील दोन धावा धाव संख्या सात मोठे फटके येणे दहिसर संघासाठी खूप गरजेचं असेल तर यावेळेस दोन महत्वाचे फलंदाज दहिसर संघाचे मात्र तंबूच्या असायला गेलेले आहेत गिट यावेळेस मोठा फटका चेंडू येतोय सी मारेशा पार षटकार या षटकारा नक्कीच मात्र थोडस ठणठण मात्र डोकं झालं असेल मालवणी या संघाचं नंदू जरी गेला तरी डावकर, आणखीन एक डाव डावकुरा खेळाडू त्यांच्याकडे अव्हेलेबल आहे आणि तो देखील एक मोठी पारी खेळू शकतोय या ठिकाणी मित्र म्हणे दहीसर संघ दाखवून देतोय बॅक टू द बॉलर गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून हा फटका खेळला जातोय एक दहा ठिकाणी पूर्ण केली गेली दुसऱ्या दावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय काय या दोन धावा होतील का यस या दोन धावा देखील या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या धावसंख्या संख्या आपण पाहतोय दहा पडकार पाहायला मिळते पंधरा षटक क्रमांक दोन मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे अजूनही विचार केला तर या षटकातील दोन चेंडू शिल्लक आहेत या दोन चेंडू मध्ये एखादा मोठा फटका आला तरी मी तर म्हणे दही संघ मॅच मध्ये कमबॅक करू शकेल यावेळेस चेंडू स्क्वलॅक रिजन मध्ये एकच धाव एक से एक आमच्या रना पडेगा धाव संख्या सोळा सिक्स्टीन लॉस ऑफ टू विकेट ऑन द बोर्ड सोळा धावा दोन गडी बाद चेंडू शिल्लक आहे सात धावा करायच्या आहेत त्या सव्वीस हा चेंडू किती धावा देऊन जाईल दहीसर संघाला षटकार आला तर नक्कीच आव्हान थोडस कमी राहील सहा चेंडू मध्ये वीस धावा हे आव्हान येईल मात्र या चेंडू मध्ये जर कमी धावा आल्या तर त्या अडचणी समोर येतील दहिसर संघाच्या सात चेंडू यावेळेस स ऑन साईडला चेंडूला डीप मध्ये संतोष कोळी मात्र चेंडूला फील्ड करतायत फक्त एक धाव फक्त एक धाव धाव संख्या सतरा शेवटचे सहा चेंडू धावा करायचे आहेत पंचवीस सहा चेंडू पंचवीस धावा आव्हान खूप मोठ आहे हे आव्हान मोठं का झालं कारण दैसर संघाकडून झालेली मिसफील्ड ती दैसर संघाकडून मिसफील्ड झाली नसती गुरु तर नक्कीच मी तर म्हणेल दहा ते पंधरा धावा दहा ते पंधरा धावा हे मी म्हणेन त्या कमी असत्या जो धावफळक आपण पाहतोय गुरु जवळपास बेचाळीस धाव आहेत ते ती धावसंख्या आपल्याला कमसे कम, कम मी तर म्हणेल की अठ्ठावीस ते तीस तीस या घरामध्ये पाहायला मिळाली असती जर ती मिसफिल्ड झाली नसती तर मात्र क्रिकेटमध्ये जर तरला थारा नसतोय मित्रांनो लक्षात ठेवा ज्या चुका झाल्या आणि त्या चुकांमुळेच मित्र म्हणेल मालवणी संघ इतका मोठा धावफळक उभारू शकला बेचाळीस चाळीस धावसंख्येपर्यंत मालवणी संघ थांबला गेला यावेळेस पहिल्या चेंडूवर प्रहार चेंडू जातोय डीप विकेट बाउंड्री लाईन बाहेर सहा धावा षटकार आम्ही थांबणार नाही आहेत आम्ही थांबणार आहेत कारण आम्हाला सामना जिंकायचा आहे आम्ही अजूनही जिंकलो नाहीयेत आम्ही जिंकलो नाहीत म्हणून आम्ही थांबणार नाही यावेळेस पहिल्या चेंडूवर प्रतिउत्तर देताना पंचवीस धावेला षटकाराच्या स्वरूपात मात्र कलाटणी देताना फलंदाज मिलिंद पाटील पाच चेंडू अजूनही शिल्लक आहेत धावा करायच्या एकोणावीस एकोणीस धावा पाच चेंडू धर्मेंद्र कोळी टू मिलन पाडील, पहिल्या चेंडूवर षटकार एवढे पुन्हा एकदा ऑन साइड साईड स्क्रीनच्या समोर थोडीशी मिसफील्ड एक पूर्ण दोन धावा पूर्ण या ठिकाणी तिसरे दावीचा त्या ठिकाणी प्रयत्न आणि इथे मात्र येत आहेत या तीन दावा सामना अभि अजूनही संपला नाहीये मित्रांनो सामना अजूनही संपला नाहीये टायगर जिंदा आहे गुरु टायगर जिंदा आहे चार चेंडू शिल्लक आणि चार चेंडू मध्ये सोळा दावेची गरज चार सोळा मालवणी संघाला देखील मात्र या दोन चेंडू मध्ये आलेल्या नऊ दावा या कुठेतरी विचारात आणतायत मालवणी संघाचे प्रेक्षक जे खास करून खुर्च्यांवर बसले होते ते देखील उभे राहिलेले आहेत याच कारण की सामना बॅलन्सिंग आहे सामना मित्रांनो अजूनही बॅलन्सिंग आहे काही घडू शकतं सामना कोणत्याही क्षणी कलाटणी घेऊ शकेल मात्र इथे आपण जर पाहिलं तर मालवणी संघाला विचार करण्यासाठी प्रवृत्त केलेले आहे ते म्हणजे दैसर या संघानं चार चेंडू सोळा दावेची गरज डावकरी आताचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक येण्याला तुम्हाला पाहायला मिळतोय विनोद धर्मेंद्र कोळी हा चेंडू असेल नंबर तीनचा यावेळेस अतिशय सुरेख चेंडू आळला गेला ब्लॉक हॉलचा चेंडू यॉर्कर चेंडू आळला गेला आणि ते मात्र नक्कीच एक या धाव संख्येवर थांबवलं गेलं आता मात्र चेंडू शिल्लक आहेत तीन आणि धावा करायच्या आहेत त्या पंधरा तीन चेंडू पंधरा धावा टॉस डिलिव्हरी मिस करतोय हा फटका आणि मित्र इथे मात्र झेलबाच्या स्वरूपात फळंदाज देखील परत तोय एका बाजून आपण पाहतोय तर नक्कीच आता मात्र आव्हान मी म्हणेन सर्वात कठीण आता चेंडू शिल्लक आहेत ते दोन धावा करायच्या आहेत त्या पंधरा देवाची कृपा जर झाली देवाची कृपा जर झाली अतिरिक्त जर चेंडू हाताळला गेला तर ही धावसंख्या होऊ शकेल मात्र आमच्या मॅच नंतर ज्या कोणाची मॅच आहे जी लेदरची मॅच आहे त्यांना मी विनंती करतोय की आपण देखील तयारीत राहा शेवटचे दोन चेंडू आहेत शेवटचे दोन चेंडू शेवट चे टाकून झाले की आम्ही मैदान आपल्याला रिकामी करू देतोय हवा असेल तर आमचे भगवंत आता थांबतायत कॉमेंट्री करण्यासाठी दोन चेंडू पंधरा धावा आणि अशा रीतीने जर आपण पाहतोय तर मालवणी संघ मात्र पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये वर्चस्व दाखवताना एक चेंडू चौदा धावेची गरज आणि शेवटच्या चेंडूवर धर्मेंद्र कोळी मात्र सफलता प्राप्त करतायत अभिनंदन मालवणी मास्टर्स नक्कीच मेगा साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील तर दैसर संघाचं देखील या ठिकाणी अभिनंदन करतोय कारण दहीसर संघ देखील या वर्षातील नंबर तीनच पारदोषिक पटकावतोय डन दैसर मास्टर्स आपलं देखील अभिनंदन असेल तर लगेचच आम्ही पारदोषिक वितरण समारंभ त्या ठिकाणी सुरू करत आहोत तर दैसर मास्टर्स विनंती करतोय की आपण आमच्या अतिथी कक्षासमोर जायचं आहे नंबर तीनचं पारदोषिक आपल्याला लगेचच दिलं